संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीसतर्फे सावरकर यात्रा सुरू आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा ही सावरकर यात्रा मोठ्या उत्साहानं सुरू आहे आणि आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी आहे शिंदे गटातील समर्थित आमदार नरेंद्र मुंडेकर. काय सांगाल, शिंदे गटाकडून 2024 ची तयारी सुरू आहे का? नाही, शिंदे गटाकडून आम्हाला आमची तयारी दरवर्षीची दर दिवसाची असते. आमची तयारी आजची नसते. आम्ही आमच्या ताकदीवरती निवडून येतो, त्याच्यामुळे ती तयारी आम्हाला विशेष करायची असं नाही. परंतु जे हिंदुत्व विचाराची आमचे हे सरकार आहे आणि हिंदुत्व विचारावरती कुठेतरी राहुल गांधीजी ते आक्षेप घेतात, अपप्रचार करतात, अपशब्द बोलतात, तर त्याच्यावरती हे निषेध म्हणून ही रॅली आहे आणि ही करायलाच पाहिजे. आपण आपल्या हिंदुत्ववादी जे विचाराचे जे थोर पुरुष आहेत, त्यांनी जे संघर्ष केला, ह्या स्वतंत्रसाठी संघर्ष केला, यांच्यावरती जर कोणी आक्षेप घेत असतील, टीका करत असतील, तर त्याचा निषेध, त्याचा विरोध करायलाच पाहिजे. याचा राजकारणाशी याला जोडायला नाही पाहिजे, कारण ही जी भावना आहे हे प्रत्येक हिंदुत्ववादी विचाराची आहे. सावरकरजींचा जो काही बलिदान आहे हा काही विसरता कामा नये. आणि जर इतक्या मोठ्या थोर पुरुषांचे जर राहुल गांधीसारखे विचार असे करत असेल तर त्याचा निषेध आहेच आणि त्याचा निषेध करतो आहे आम्ही. राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेध शिंदे गटातील आमदार नरेंद्र मुंडेकर हे करत आहेत. तेजस मोहदरे, TV9 मराठी, भंडारा.